सर एक मिनट करायची सवय नाही, त्याच्यामुळे जजमेंटच येत नाही त्या सगळ्या गोष्टींची, जे आहे ते गोड मान. युवा संवाद सामाजिक संस्था याचे अध्यक्ष धनराज गड, गार्डरर्स कंबाईनचे संजय भगत, संजय मिस्त्री, माझे मित्र चारुहास पाटील, मी खरं तर आज काही चालू असते मला बोलवलं म्हणून मी आज आलो. खरं तर माझी रत्नागिरीला उद्या सभा आहे, मला जाणार होतो पुण्यावरच, पण तेवढ्यात त्यांनी मध्ये टोल भरायला सांगितलं, त्याच्यामुळे मला थांबावं लागलं. त्याच्यात जागतिक व्यंगचित्र दिन असं म्हटल्यानंतर येणं स्वाभाविक होतं. आमचे प्रभाकर झडके साहेब तिथून नाशिकवरनं आज इथे आलेले आहेत, ते जर नाशिकवरनं येतात तर मला यायलाच पाहिजे. पण मी व्यंगचित्र पाहत होतो, फार अप्रतिम व्यंगचित्र आहेत. मला माझा हात व्यंगचित्र पाहताना नाही, रोज शिवशिवतो, पण मला ते काय म्हणू पटत, ज्या प्रकारची बैठक पाहिजे, ज्या प्रकारची शांतता पाहिजे, त्या ती गोष्ट मिळत नसल्यामुळे किंवा होत नसल्यामुळे त्या व्यंगचित्रांना मला वेळ मिळत नाही काढायला. पण बऱ्याचदा ती व्यंगचित्र माझ्या भाषणात बाहेर पडतात, त्याच्यामुळे ती तुमच्यापर्यंत पोहोचतात. मला अजूनही काही व्यंगचित्र इथे आहेत ती मला पाहायची आहेत, परंतु त्या दिवशीच मला कुठेतरी प्रश्न विचारला, राजकारण की व्यंगचित्र, तर मी व्यंगचित्र असं मी त्यांना सांगितलं. कारण मी व्यंगचित्रामध्ये रमणारा माणूस आहे, चित्रामध्ये रमणारा माणूस आहे. कारण जे कला तुम्हाला जे दाखवू शकते ते विलक्षण असतं, आणि आता ज्या प्रकारची इथे चित्र लागलेली आहेत, परदेशी लोकांची इथे व्यंगचित्र लागलेली आहेत, मला तीही बघायची आहेत. परंतु मला मी आज फक्त तुम्हाला इथे शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी खास करून आलेलो आहे. धनराजजी, तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेत राहता आणि पुढेही घेत राहाल अशी मी अशा अपेक्षा बाळगतो. कार्टोनिस कंबाईन या संस्थेला माझ्याकडनं काय अपेक्षित आहे ते त्यांनी मला हक्काने सांगावं, ती गोष्ट माझ्याकडनं जरूर पुरवली जाईल एवढं आपण नक्की समजावं. शुभेच्छा देतो. आपण मला रत्नागिरीला मला निघायचं आहे, मला 6-7 तासाचा प्रवास आहे, जाण्यासाठी आपण सर्वांनी परवानगी द्यावी एवढी विनंती करतो. धन्यवाद.